जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 373वा बीज सोहळा आज आहे। त्यासाठी देहूमध्ये मंदिराला आकर्षक सजावट केली। पहाटे 4 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि पूजा संपन्न झाली। मुख्य मंदिरातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 373वा बीज सोहळा जो आहे तो आज देहूनगरीमध्ये संपन्न होतोय। मात्र कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवरती हा बीज सोहळा जो आहे तो अवघ्या 50 भाविकांच्या उपस्थितीमध्ये जो आहे तो साजरा करण्यात येत आहे। याच निमित्ताने देहूनगरीमधील संत तुकाराम महाराजांच्या या मंदिरामध्ये जे आहे आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जे आहे फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। आज सकाळी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास जो आहे तो संपूर्ण पूजेचा सोहळा जो आहे अभिषेक जो आहे तो पाडण्यात आला आणि त्यानंतर जे आहे ही संपूर्ण सजावट करून विठू रुक्माईला सजवण्यात आलेला आहे। अवघ्या काही थोड्या वेळातच हा बीज सोहळा जो आहे तो सुरू होणार आहे आणि या ठिकाणी पालखी प्रस्थान जे आहे ते अवघ्या काही वेळातच होणार आहे। मात्र कोरोनाच्या या वाढत्या पार्श्वभूमीवरती केवळ 50 लोकांना यावेळी जे आहे परवानगी देण्यात आलेली आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ। लाल मातीतली कुस्ती म्हणजे मिलिंद सुमन होम क्वारंटाईन आहे। कोरोना झाल्यामुळे तो धुळवड साजरे करणार नव्हता, पण त्याला भेटायला कुणीतरी पीपीई किट घालून आलं, धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या, त्याला रंगही लावला। एवढंच नाही तर सीझनचा पहिला आंबा आणि मिलिंदच्या आईच्या हातची पुरणपोळीही खाऊ घातली। तुम्ही विचार करत असणार कोण ही व्यक्ती जी एवढा धोका पत्करून मिलिंदला भेटायला आली, तर पीपीई मधली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची बायको अंकिता होती। भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणला कोरोनाची लागण झाली। इरफान पठाणनं ट्विटरवरून ही माहिती दिली आहे। तेंडुलकर, युसुफ, पठाण, बद्रीनाथ नंतर कोरोना झालेला इरफान चौथा क्रिकेटपटू आहे। इरफानला कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत। इरफाननं स्वतःला होम क्वारंटाईन केलंय। आपल्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घेण्याचं आवाहन इरफाननं केलंय। भारतीय महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरला कोरोनाची बाधा झाली। हरमनप्रीतची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली। आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार हरमनप्रीतमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत आहेत। तिला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलंय। लॉकडाऊनला राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोध केलाय। लॉकडाऊन हे राज्याला आणि जनतेला परवडणारं नाही, त्यामुळे राज्यात लॉकडाऊन नको अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे। हीच भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडली अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे। लॉकडाऊनपेक्षा आरोग्य सेवा वाढवण्यावर भर द्यावा अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे असंही मलिक यांनी म्हटलंय। औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरूच आहे। मध्यरात्रीपासून औरंगाबादमध्ये 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित केलाय। औरंगाबादेत सोमवारी दिवसभरात कोरोनाचे 1272 नवे रुग्ण आढळलेत, तर 1209 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। कोरोनामुळे 24 तासात 26 रुग्णांना प्राण गमवावा लागलाय। कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता औरंगाबादमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय। औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात एका बाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाला। गुलाबराव ढवळे असं या रुग्णाचं नाव। रात्रीच्या सुमाराला शौचालयात गेलेला हा रुग्ण चक्कर येऊन पडला। रुग्ण परत न आल्यानं 4.5 तासानंतर शोधाशोध सुरू केली। त्यावेळेला शौचालय ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे